मी श्री लक्ष्मण वसंत जगताप जळगाव सुपे मी हा प्लॉट कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे हा प्लॉट लावलेला आहे एकोणीस नऊ दोन हजार एकवीसला हा प्लॉट आता सध्या आज रोजी दीड साडेतीन महिन्याचा सा झालेला आहे आणि साडेतीन महिन्यामध्ये ह्या प्लॉटला अशा पद्धतीने एरंडी लागलेली आहे आणि ह्याच्यामध्ये या एरडाच्या प्लॉटमध्ये मी आंतर म्हणून जवस घेतलेलं होतं आता आमची जवसाची काढणी झालेली आहे ह्यातली तर जवस आमचं एक अडीच महिन्यामध्ये जवस, जवस निघलेलं आहे आंतर किती ठेवलं आहे ह्याच्यामध्ये आम्ही आंतर ठेवलेलं आहे सहा फूट बाय अडीच फुटाचं आणि उत्पादन किती अपेक्षित आहे सरासरी आम्हाला कृषी उत्पन्न आपलं कृषी विज्ञान केंद्राने आम्हाला पंधरा क्विंटल पर्यंत सांगितलेलं आहे परंतु माझी तर अपेक्षा आहे की पंधरा पेक्षा जास्त उत्पन्न निघलं पाहिजे आमच्या शेतामध्ये मिनिमम आम्ही वीस क्विंटलचं उत्पन्न धरलेलं आहे आणि गडाची लांबी किती हे दाखवा सरासरी आता हे जर गडाची लांबी तुम्हाला दाखवायची म्हटलं तर जवळपास एक पेक्षा म्हणजे तीन फुटापेक्षा करायची उंची लांब गेलेली आहे दीड फूट तीन फूट आणि जवळ चार फुटापर्यंत गडाची लांबी गेलेली आहे म्हणजे साधारण एका झाडाला एक किलो पेक्षा जास्त आता हे एक किलोपेक्षा म्हणजे एका झाडाला जवळपास आम्ही जर मोजलेत मोजलेत गड तर जवळजवळ बारा तेरा गड लागलेले इथं हे जे असे गड मोजलेले आम्ही असे सर्व गड हे बारा तेरा गड गडबी सगळे असे चांगल्या पद्धतीत लागले बरोबर तुम्हाला अपेक्षित उत्पादन आणि इतर पिकांच्या पेक्षा ह्याच्यात काय वाटतं म्हणजे अपेक्षित उत्पन्न म्हणजे इतर पिकापेक्षा चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये उत्पन्न मिळते असं एक आम्हाला एक वाटतंय की कारण ऊस वगैरे जर लावला तर जवळजवळ बारा महिने अठरा महिने ठेवावा लागतो आणि ऊसामध्ये जर उत्पन्न पाहिलं तर वर्षाचं कमीत कमी पन्नास क्विंटल टन निघतो आणि त्याला सरासरी तीन हजार रुपये बाजार जरी धरला तरी ऊसात उत्पन्न दीड लाख रुपये होतं आणि त्याच्यातून दीड लाखातून कमीत कमी पन्नास हजाराच्या पेक्षा जास्त खर्चच होतो म्हणजे शेतकऱ्याच्या हातात ऐंशी ते नव्वद हजार रुपये मिळतात ते दीड वर्षामध्ये मिळतात आणि आम्ही जे मध्ये उत्पन्न धरले आता ह्या एरंडामध्ये आम्हाला कमीत कमी वीस क्विंटल आम्हाला अपेक्षित आहे एरण निघावा आणि ह्याला जरी सात हजाराचा जरी आम्हाला बाजार मिळाला तरी सात दोन्ही चौदा म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये आम्हाला ह्या एरंडातून उत्पन्न आहे आतापर्यंत ह्या एरंडाला आम्हाला फक्त कृषी केविकीच्या माध्यमातून आम्हाला बी दिलेलं आहे ह्याला शंभर रुपये फक्त आम्हाला खर्च आलेला आहे ब्याचा आणि टोपायला दोन बायांनी फक्त टोपलेला आहे दोन शंभर रुपये केविकेचा खर्च आणि दोन बायांचे दोनशे दोनशे रुपये म्हणून असे पाचशे रुपये फक्त ह्याला खर्च आला आहे आणि ह्याला आतापर्यंत आम्ही तीन पाणी दिलेत पाचशे रुपये रोजाने गडीचा धरला तर दीड हजार रुपये काय म्हणजे आतापर्यंत मला ह्या ह्याला खर्च आला कुठलं औषध मारावं लागलं नाही कुठलं काय द्यावं लागलं नाही काही नाही ह्याला आणि जवसचे अंतर पिक घेतलं त्याच्या बाबतीत जवसाच्या बाबतीत म्हणजे म्हणजे आम्हाला केविकेने सरासरी विक्री कमीत कमी पाच क्विंटल सांगितलं होतं की जवस निघल परंतु आमचा हा हा खूप वाढ वाढ घेतली थोडस आम्हाला कमी निघाले जवळ अजून केलं नाही मी जवळ काढणी झाली आमची जवसाची तरी आमचं कमीत कमी तीन क्विंटल जवस याच्यामध्ये निघेल ओके तुमचा शेतकऱ्यांना सल्ला करायला इरण पिकाच्या बाबतीत आता माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील किंवा कमीत कमी कमी पाण्यावरती पीक आणि कमी खर्चामध्ये पीक आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी उस लावण्यापेक्षा किंवा दुसरी पीक काय घेण्यापेक्षा हे एरंडाचं पीक घ्यावं असा माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील याला किती पाणी दिले गेले ह्याला आत्ता फरपर्यंत तीन पाणी फक्त दिले आहेत ह्या ग्रंडाला ओके धन्यवाद धन्यवाद